थोडीशी मला भीती वाटते. मयूरला न सांगता मी हा स्टेप उचलते, म्हणजे ह्या आधी मी काही स्किनच्या बाबतीत, हेअरच्या बाबतीत, नेल्सच्या बाबतीत फायनली डिसाईड झालं की नॅनोप्लास्टीच करायची, कारण की स्ट्रेटनिंगमध्ये अजून माझे हेअर डॅमेज होतील. सो माझ्या नेल्सची प्रोसेस सुरू झाली आहे आणि मला एक टेन्शन आलं आहे मी नेल्स करायला घेतलेत करेन. सो वेटिंग टाईम खूप बोरिंग आहे, एक दीड तास थांबवायचं आहे अप्लाय करून, बट ठीक आहे, चांगल्या रिझल्टसाठी तेवढा पेशन्स ठेवलाच पाहिजे. सो आता मी रिॲक्शन बघते. हाय बेबी, कशी दिसते मी? छान दिसते. थँक्यू. तर आज मी ना घराच्या बाहेर, तुम्ही बघू शकता घर आहे माझं, घराच्या बाहेर मी ब्लॉग काढायला सुरू करते, कारण की मी चालली आहे गोरम मॉलला. माझ्या केसांचा जो अवतार झाला आहे तो जरा ठीकठाक करायला, ओके, आणि मी रेडी झाली आहे. मी छोटासा स्कर्ट घातलेला आहे, टॉप घातलेला आहे, काही नाही सनस्क्रीन आहे आणि मेकअप स्प्रे केले आहे आणि लिपस्टिक लावून मी केस असेच बनले, कारण की मी घरात जर ह्या व्लॉग करत बसली असती तर मुक्ताने माझा जीव काढला असता आणि इतकी रडली असती की मला यायचं आहे यायचं आहे यायचं आहे करून. सो मग मी विचार केला की बाहेरच हा व्लॉगला सुरू करते आणि आपलं जो व्लॉगिंग आहे ते कंटिन्यू करते, ओके. सो मी ओला ऑटो बुक केली आहे, ती खालती येऊन थांबली आहे आणि मी आता डायरेक्ट जाणार आहे कोरमला. आणि देन मग काय करायचं हे मी त्या हेअरस्टाईलिस्टलाच विचारणार आहे की काय करता येईल ह्याचं, कारण की थोडे हेअर ग्रे पण झालेले आहेत आणि हे थोडे स्ट्रेटनिंग केलेले गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये. त्याच्यानंतर मग मी आता स्ट्रेटनिंग जर तो मला त्याच वेळेस बोललेला, जर तुम्ही मॅम तुम्ही ह्यानंतर परत जर स्ट्रेटनिंग किंवा स्मूथनिंग काही केला ना तर तुमचे केस हातात येतील, अक्षरशः इतकी केसांची अवस्था वाईट होणार आहे त्यानंतर जर तुम्ही केलात तर. नॅनोप्लास्टी आणि बोटॉक्स ह्या दोघांपैकी काहीतरी तुम्हाला एक सजेस्ट करणार आहे. सो तो म्हणाला की आधी तुम्ही या, मग आपण चेक करू आणि त्याच्यानंतर डिसाईड करू, ठीक आहे का? ओके, माझी ऑटो आलेली आहे, मी ऑटोमध्ये बसते आणि त्याच्यानंतर तुम्हाला जॉईन करते. बाय. हाय, तर मी ऑटोमध्ये बसली आहे आणि मी जाते आता फोरम मॉलला. तिकडे अविकास हेअर लेन्स करून सलॉन आहे, नेल सलॉन. सो तिथेच मी जाऊन माझं हेअर ट्रीटमेंट काय असेल ती करणार आहे आणि बघू, विचार चांगला डेन्स पण करून घ्यायचा, बघू डिपेंड आता कसं टाईम मिळतो त्याप्रमाणे की वेळ लागतो त्या हिशोबाने पण आहे. आणि मी मयूरला काहीच त्याच्या बाबतीत आयडिया दिली नाही आहे की मी असं काय करायला चालली आहे किंवा काय असं करून, डायरेक्ट त्याला फोन करून सांगणार आहे की ह्याच्यावर इतकी इतकी अमाऊंट डिपेंड आहे. आता काय माहीत नाही काय रिॲक्शन असेल, ओरडेल नाही ओरडेल, पण बघू पण करेल तो असं मला वाटतंय. लेट सी, काही केलं तर मी माझ्याकडे आहे थोडी माझी सेव्हिंग करेलच, पण सेव्हिंग ती मी हे करील, ओके. सो आता काय ना, आता मी चालली आहे नाही कोरमला चढाय नाही कोरमला भेटू, ओके. आता कोरमला पोहोचलोय आपण जस्ट, ओके. थोडीशी मला भीती वाटते, मयूरला न सांगता मी हा स्टेप उचलते, म्हणजे ह्या आधी मी काही स्किनच्या बाबतीत, हेअरच्या बाबतीत, नेल्सच्या बाबतीत करायचा विचार करायची तेव्हा मी त्याला सांगायची, पण आता मला त्याला सरप्राईज द्यायचं आहे ह्या दृष्टीने मी त्याला काहीही सांगत नाही आहे, पण बघू बहुतेक तो खुश होईल. मला तर आठवत नाही मी कोणत्या फ्लोअरवर आहे, आय थिंक वरतीच वाटतं, वर्षाच फ्लोअरवर आहे. तर आता बघू काय बोलतोय तो, पण ठीक आहे. आता तुझा बड्डे आहे यार, त्याच्यामध्ये सगळे फेस्टिवल चालू होतील, गणपती, दिवाळी वगैरे. सो थोडं केसांच्या बाबतीत मी, बाकी मी काय स्किनच्या बाबतीत करत नाही के सलॉनमध्ये वगैरे, मी केसांच्या बाबतीतच करते. सो आता काय बोलतो काय बोलतो. आणि आहे माझ्या फेवरेट सलॉनमध्ये अविका फेरिनेल्स करून, तुम्ही बघू शकता हे कोरम मॉलला आय थिंक सेकंड फ्लोअरवर आहे. असे माझ्या हेअरची अवस्था झालेली आहे आणि हे आहेत फेस, हे माझे हेअरस्टाईलिस्ट आहेत. मी लास्ट टाईम पण ह्यांच्याकडूनच माझ्या हेअरच्या गोष्टी करून गेले, काय स्ट्रेटनिंग वगैरे करायचं होतं ते. सो त्यांनीच मला सांगितलेलं की तुम्ही जर आता स्ट्रेटनिंग केलं तर तुमचे केसांची पूर्ण वाट लागेल. सो मी म्हणाले की आता त्याच्याकडेच मी सजेशन घेईन त्याच्याकडूनच की काय करता येईल.
एक साल हो गया ना कल ऑगस्ट में होगा क्या हुआ रिजल्ट भी है उसका हाँ इधर से है ना लेकिन अभी ये जो आया है उसका क्या कर सकते हैं ग्रेवी हेयर हो गए ना जो हम करेंगे आपको हम ट्रीटमेंट करेंगे और उसमें आपको स्ट्रेट लुक नहीं आएगा नेचर लुक आएगा तो शाइनिंग जो ब्रेकिंग वगैरह वाला ना आपका उसको रिपेयरिंग करेगा आपके ओके मतलब स्ट्रेट लुक नहीं आएगा ऐसा जो है वैसा लुक नहीं आएगा कुछ भी स्ट्रेट लुक नहीं दिखेगा क्या कुछ भी स्ट्रेट लुक नहीं दिखेगा आएगा स्ट्रेट लुक आपको आएगा 40% अभी अभी स्ट्रेटनिंग कर ही नहीं सकते ना लेकिन सिर्फ इधर तक करेंगे तो नहीं होगा टचअप करेंगे तो क्योंकि मुझे ना थोड़ा स्ट्रेट लुक का ही मुझे ये स्ट्रेट लुक के लिए मैं ज़्यादा कर रही हूँ तो हेयर भी ग्रे हो गए हैं पूरे वही तो ज़्यादा केमिकल कुछ करा नहीं जब से नहीं मैं कुछ नहीं करती वैसा मुझे डर लगता है हेयर फॉल के लिए सिर्फ मैं स्ट्रेटनिंग के लिए नहीं डरती हूँ केमिकल उससे नहीं डरती हूँ केमिकल उससे नहीं डरती हूँ क्या पण आता काय आम्ही डिसाईड करतो की काय करायचं ते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला जॉईन करतो बाय सो हेअर वॉश स्टार्ट झालेला आहे आमचं फायनली डिसाईड झालं की नॅनोप्लास्टिक्स करायची कारण की स्ट्रेटनिंगमध्ये अजून माझे हेअर डॅमेज होतील ते म्हणत होते की मी तुला स्ट्रेटनिंग पण पाहिजे तर थोडासा लोक स्ट्रेटनिंगचा करतील टचअप आणि देन मग नॅनोप्लास्टिक करू पण मी नको जाऊ देईन आधीच असा हट्टपणा करून मी खूप केसांची वाट लावली आहे अजून नको विचार केला की फायनली नॅनोप्लास्टिक्स करून घेऊया जेणेकरून हेअरला प्रोटीन पण भेटेल आणि थोडासा नॅचरली स्ट्रेट लुक पण येईल सो ह्यानंतर मी जेव्हाही करेन तेव्हा नॅनोप्लास्टिक्स करेन म्हणजे म्हणजे जे एंड्सचे जे स्ट्रेटनिंग राहिले आहे ते निघून जात जाईल आणि कंटिन्यू मी ते नॅनोप्लास्टिक केल्यामुळे माझ्या हेअरला प्रोटीन पण भेटेल ठीक आहे तर प्रोसेस सुरू झाली की आता मी नॉर्मल हेअर वॉश करून घेते काय शॅम्पू आहे ते लावून ठेवलं आहे 5 मिनटं झाले मी अजून कन्फ्यूज आहे मी काय करू ते म्हणताय तरी येणार आहे स्ट्रेट लुक थोडे पैसे करून नाही आला स्ट्रेट लुक तर पण ठीक आहे प्रोटीन ट्रीटमेंट तरी मिळेल माझ्या हेअरला इतके जे वाईट झाले आहेत आणि ह्याचा रिझल्ट 5 मंथ मिनिमम 5 मंथ राहणार आहे आणि जर तुम्ही चांगली केअर केलात तो 6 to 7 मंथ ह्याचा रिझल्ट आहे लेट्स सी काय होत आहे आता काय रिझल्ट मिळतो आहे मला माझी स्किन खूप ग्लो करते तुम्हाला असं वाटतं कारण की मी आजच मोदी केअरचं जो फेशियल सोप जो घरातल्या घरात 5 मिनटात आपण जे फेशियल करतो ते केलं आहे ठीक आहे बाय काय रिझल्ट येणार आहे माहीत नाही पण एक्साईट आहे मी खूप जास्ती म्हणाले जेवढं होता होईल तेवढं मला स्ट्रेट लुक द्यायचा प्रयत्न करा केसांचा होता की फनी दिसते मी माझा आताच फोन येऊन गेला आणि विचारत होता मला की कशाला फोन केलेलास मग कशी मी त्याला फोन केलेला सांगायला की मी हेअर करायला चालली आहे हेअरचं स्ट्रेटनिंग समथिंग काहीतरी करायला चालली आहे पण त्याने तेव्हा नाही उचललं मग त्याने मला आत्ता कॉल केला कशाला कॉल केलेला मी काय असं जेवलात का वगैरे असं उपवास आहे त्यांचा सो तुम्ही जेवलात का म्हणजे खिचडी वगैरे खाल्लीत का ते पायाला लागलं त्यांच्या काल सो त्याच्या विचारपूस केली काही सांगितलं तर नाही त्याला जाणीव पण नाही झाली की मी कुठे बाहेर आहे वगैरे घरातच आहे वगैरे असं वाटलं त्याला सो हेअर प्रोसेस चालू आहे तोपर्यंत मी नेल्स करणार मी बोललेली की नेल्स पण मला करायचं आहे सो नेल्स करते हे अशी आहेत सध्या नेल्सची कंडिशन माझ्या 1 वर्षाने सध्या मी परत नेल्स पण करते आता
आता अजून शॉपिंग झाली नाही की बर्थडेला काय घालायचं आहे मुक्ताच्या, पण मी असे नेल्स करीन की जे सगळ्यांवर सूट होतील, किंवा मी काही घातलं तरी त्याच्यावर ते जातील ह्या हिशोबानेच मी नेल्स करते. सो सगळा विचार करून जेवण वगैरे बनवायचं, हळद लागणार, जेवणार, नुसतं बनवायचं नाही, हळद वगैरेही लागणार नेल्सला, त्या हिशोबाने मी डार्क कलरच शेड चूज करीन, कारण की लाईट शेडमध्ये हळद दिसून येते आणि नेलपेंटचा कलर चेंज होतो, म्हणून डार्क कलरच मी चूज करीन नेल्ससाठी. प्रोसेस चालू आहे, क्रीम लावलेली आहे, म्हणजे साईड बाय साईड नेल्स पण चालू. मी ना कलर कोणता चॉईस केला माहिती आहे, असा पिंकमध्येच केला आहे थोडा, पण डार्क आहे एकदम, तो असा पिंक नाही म्हणता येणार, काहीतरी वेगळा अबोली कलरमध्येच आहे, डार्कमध्ये, जेणेकरून हळद जरी लागली जेवताना वगैरे नेल्सला तर इतका कलर चेंज नाही होणार नेल्सचा. आणि मध्येच एक फिंगर मी असं विचार करते की ग्लिटर ॲड करून लेट्स सी काय होतं. वेटिंग टाईम खूप बोरिंग आहे, एक दीड तास थांबवायचं आहे अप्लाय करून, बट ठीक आहे, चांगल्या रिझल्टसाठी तेवढा पेशन्स ठेवलाच पाहिजे. आता माझं 15 मिनटं, तो म्हणाला की 15 मिनटं आहेत अजून वेट करायला, त्यानंतर मग एक वॉश होणार आणि मग त्याच्यानंतर ड्राय करून आयर्न करून परत हेअर वॉश होणार, असं काय 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 फुल प्रोसेस आहे. असं फिरावं लागतं वॉशरूमसाठी जाण्यासाठी आणि उतरच वाटतं मला लोक बघतील बघतील तिच्या केसांना काय झालं, समजून घेतील की ही हेअर ट्रीटमेंट करते म्हणून तिला असंच यावं लागलं. सो इथून 2 मिनटावर वॉशरूम आहे आणि मी कोरम मॉलला आहे. मी भरपूर दिवसांनी ऑलमोस्ट 1 इयरने कोरमला आली आहे, कारण की लास्ट ट्रीटमेंट स्ट्रेटनिंग करण्यासाठी पण मी इथूनच करून घेतलेलं अविकामधूनच. सो त्यावेळेस आलेली ते त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता येते, कारण की जास्ती करून बाहेर जायचं मॉलला जायचं तर बिर्याणालाच जावं लागलं. सो हा हे सेकंड वॉश, ह्या वॉशमध्ये थोडंसंच प्रोडक्ट हेअरमधून काढायचं असं प्रोसेस आहे आणि मग हे प्रोडक्ट असंच हेअरमध्ये ठेवून ते ड्राय करायचे आहेत हेअर आणि त्याच्यानंतर मग स्ट्रेटनिंग करायची, त्याच्यातली आयनिंग करून घ्यायची, आयन करून घ्यायची, अशी प्रोसेस आहे. हे प्रोडक्ट काढलं आहे त्यांनी इतकंच किंवा तू. सो आता काय काय प्रोसेस आहे बघू, मी फर्स्ट टाईम करत त्यामुळे मला माहीत नाही. सो इथपर्यंत प्रोसेस झालेली आहे, अजून मला 2 तास लागणार आहेत आणि आता मी हे मास्क काढते. आता वाजले आहेत 8:05, 10 ऑलमोस्ट वाजतील असं म्हणता येते, आता बघू. सो माझा फायनल लुक हा नाही आहे, मला फायनल लुकसाठी उद्या यायचं आहे परत, पण असे दिसणार आहेत बऱ्यापैकी माझे हेअर, तुम्ही बघू शकता. आणि ऑलमोस्ट 10:15 झालेले आहेत, त्यामुळे आता मी पटापट निघते कारण की मुक्ता वाट बघत असेल माझी. हे थोडेसे असे हे झाले का, आता काय लावायचं नाही ना ह्याला. ओके, ह्याने माझे पूर्ण छान असे हेअर करून दिलेत, बिचारा माझ्यासाठी थांबला इतका वेळ, त्याचा टाईम होऊन गेला तरी थँक्यू सो मच. ओके चला आता आपण निघू, मी बोलून घेते तुमच्याशी. सो आता आम्ही निघाली आहे आणि टोटल पागल मुलगा होता, त्याने काय केलं, मी व्लॉग काढते बघितल्यावर त्याने मला असं दाखवलं, ओ हॅशटॅग लाईक अशा टाईपचं. सो आता मी निघाली आहे आणि रिक्षा ऑटो नाही बुक करणार, डायरेक्ट मीटरची ऑटो बुक करते. रिएक्शन बघते, हाय बेबी, कशी दिसते मी, छान दिसते, थँक्यू मयूर. थँक्यू तुझा क्रेडिट कार्ड दिल्याबद्दल, किती क्यूट आहे तू. थँक्यू मुकू, तुझा
कसं वाटतंय? बंद कर व्हिडिओ. कशी वाटते? मी हड वाटते. सो मी घरी येऊन थोडी फ्रेश झाली आणि अशा पद्धतीने त्यांना मोठा असा धक्का दिलेला आहे. मी हे ना अशी मिरचीची भजी आहे, एवढी यम्मी लागते ना ती. सो हा व्लॉग आहे ना, इथे समाप्त होत नाही आहे, इथे संपत नाही आहे, एंड होत नाही आहे. कारण की ह्याची प्रोसेस आहे ना, ती अजून थोडी बाकी आहे आणि ती उद्या आहे. सो तेही कंटिन्यू या व्लॉगमध्ये होणार आहे. तर चला आता भेटूया आपण उद्या सकाळी, म्हणजे मी जेव्हा कोरमला जाईल तेव्हा. बाय. सेकंड लूक असा झालेला आहे माझ्या हेअरचा आणि आता मी चालली आहे फायनल वॉश घ्यायला. आणि खूप पाऊस आहे बाहेर, बघू शकता. अर्ध्या रस्त्यापर्यंत मी ह्यांच्यासोबत बाईकने आली आणि आता मी चालली ऑटोने, कारण की पाऊस पडायला लागला आणि कापूर गावली आणि त्यामुळे त्यांचं पोलीस स्टेशन पण आलं. ते म्हणाले मी जातो तू ऑटोने जा, परत हेअरशी वाटणार आहे. मग ठीक आहे, मग आता मी चाललो आहे. मला 3:30 अपॉइंटमेंट मिळाले, 3:15 झालेले आहेत. बघू आता किती टाईम लागतो ह्या पूर्ण प्रोसेसला. लेट्स सी, थोडेसे ओले पण झाले माझे. ठीक आहे, सलॉनमध्ये आली आहे आणि हा माझा लास्ट टचअप आहे आयांचा आणि त्याच्यानंतर मग लास्ट वॉश होईल. सो कसा लुक होईल हे आपल्याला लास्ट वॉश नंतरच कळेल की फायनल लुक माझा कसा असणार आहे. सो फायनल लुक आता मिळणार आहे मला. हा लास्ट वॉश आहे. पाणी खूप थंड आहे. अच्छा, सो हा आहे माझा फायनल लुक, बघू शकता. आता मी हेअर कट करते, ते स्लाइटली स्ट्रेट करून देतात म्हणाले. आगाऊपणा नको जास्त करायला आणि भीती वाटायला लागली मला जास्त काही हेअर कट झाला वगैरे. तर आणि तरी फक्त खालून ट्रिम केलं त्याने, बाकी मी काय हेअर कट नाही केला. ओके, सो हा माझा फायनल लुक आहे आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला कमेंट थ्रू कळवा. आणि हा पूर्ण व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. #vlogvibes